नमस्कार अभ्यासक विद्यार्थ्यांनो, सक्सेस क्लासेसच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण दिलेल्या मधल्या संख्या, मागील संख्या व पुढील संख्यांचा अभ्यास करायचा आहे। चला तर मग पाहूया। इथे आपल्याला एक तोरण दिलेले आहे जे 57 ते 64 पर्यंतच्या संख्यांचं आहे। किती सुंदर दिसतंय पहा हे तोरण। चला मग पटकन आपण तयार करूया। 58 नंतर पुढची संख्या कोणती? 59, त्याच्या पुढची 60, 61 आपल्याला दिलेली आहे, 62 आणि त्यापुढील आहे ती 63 आणि 64 दिलेली आहे। अशा प्रकारे आपले तोरण पूर्ण झालेले आहे। आता रिकाम्या जागी क्रमवार संख्या लिहा। बघा मुलांनो, इथे 1 ते 100 पर्यंतचे अंक दिलेले आहेत। इयत्ता पहिलीतील मुलांना हे अंक आलेच पाहिजे आणि त्यासाठी क्रमवार त्यांचे पाठ होत नाहीत, म्हणून आपण काय करावं लागतं तर रिकाम्या जागा द्याव्या लागतात, जेणेकरून ते मुलं पूर्ण करतील। चला मग आपण पटापट पटापट एक एक रिकाम्या जागा पूर्ण करत जाऊया। इथे दिले 1, 1 नंतर पुढची संख्या 2, नंतर 3, आज नाही नाही असे आडवे, 1 इथं, 2, 3, 4 इथे, 5, 6 नंतर, 7, 8 इथे आहे ती, 9 मग 10 इथे येणार, 11 ही, 12, 13, 14, 15 ही, 17, 18, 19 दिले 20 नंतर येणार ती 21, 22, 23, 24, 25, 26, 27 नंतर 28, 29, 30 दिले, 33 नंतर कोणती? 34, 35, 36, 37, 38 आहे, 39 भरायची आपल्याला, 41 दिले म्हणजे 42 म्हणजे 45, 46 दिले म्हणजे 47, 49 आहे म्हणजे आपण 50 पूर्ण करायचे। पुढे इथे 51, 52 आहे, 53 तर 54, 55, 57, 58, 59, 60 पुढे 61 म्हणजे इथे येणार 62, 64 म्हणजे 65, 66, 67, 68, 69, 70 तर 72, 73 म्हणजे पुढचा अंक कोणता? 74, 75 नंतरचा अंक 76, 79 नंतर 80, 81 नंतर 82, 84 नंतर 85, 87 नंतर 88, 91, 92 नंतर आहे 93, 95 नंतर 96, 98 नंतर 99 अशा प्रकारे 1 ते 100 चे अंक आपल्या रिकाम्या जागा पूर्ण झाल्या। ओके, थँक्यू।